मराठी मॉनिटर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद मधील आतापर्यंत मित्रांनो पंचवीस संवर्गाच्या तुमच्या परीक्षा संपन्न झालेले आहेत त्या निकालाबद्दलचं पाच जानेवारी दोन हजार चोवीसचं एक परिपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे जे की उपसचिव जिल्हा परिषद स्थापना महाराष्ट्र शासन यांनी आय बी पी एस कंपनीला हे परिपत्रक पाठवलेलं आहे यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद गटक सरळ सेवा पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने तीस संवर्गाच्या परीक्षा घेण्याचं नियोजित होतं तर त्यानुसार मित्रांनो सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत जर पहा या ठिकाणी हे वेळापत्रक आलं होतं लास्ट वेळापत्रक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसचा तिथपर्यंत ते आलेलं होतं ज्यामध्ये फार्मसी ऑफिसरची तुमची लास्ट एक्झाम झाली होती तर त्या अनुषंगाने ते, ते म्हणतात की पंचवीस संवर्गाच्या परीक्षा संपन्न झालेल्या आहेत परीक्षा झालेल्या एकूण पंचवीस संवर्गापैकी पशुधन पर्यवेक्षक हा संवर्ग मान्य सर्वोच्च न्यायालयाने निर्देशित केलेल्या संवर्गात येत असल्याने हा संवर्ग वगळून इतर चोवीस संवर्गाचे निकाल तयार करून घोषित करण्याची कार्यवाही आपणास संबंधित जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संपर्क साधून तात्काळ सुरू करावी तर बघा मित्रांनो या ठिकाणी एस कंपनीला ह्या परिपत्रकामधून सूचना देण्यात आलेली आहेत की तुम्ही चोवीस संवर्गाचे निकाल जे आहेत तुमच्या तुमच्या त्या त्या जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहेत सीईओ जे आहेत त्यांच्याशी संपर्क साधून निकाल सा प्रसिद्ध करण्याची कार्यवाही जी आहे निकाल घोषित करण्याची कार्यवाही जी आहे तात्काळ सुरू करण्यात यावी तर पहा आय बी पी एस मित्रांनो आपल्याला माहिती असेल अँसर सीट वगैरे देत नाही डायरेक्टली तुमचा निकाल जो आहे मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध केला जातो तर आय बी पी एस कंपनीमार्फत हा तुमचा निकाल जिल्हा परिषदांचा प्रसिद्ध केला जाणार आहे तर ही परत माहिती असतो आणि कार्यवाहीसाठी मित्रांनो सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना देखील पाठवण्यात आलेली आहे आता मित्रांनो निकालाबद्दल जसं ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट येतील तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जातील राहिलेली जी पदं आहेत ग्रामशोक अंगणवाडी सेविका त्यानंतर मित्रांनो आरोग्य सेविका आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के यांच्या निकाला यांच्या वेळापत्रकाबद्दल जसं अपडेट येईल तसं तुम्हाला शेअर केलं जाईल धन्यवाद